महागाईचा आगडोंब आणि वाढत चाललेली बेरोजगारी तसंच ईडीच्या माध्यमातून देशभरात सुरू असलेल्या विरोधकांवरील कारवायांच्या मुद्द्यांवरून काँग्रेसनं आज मोदी सरकार विरोधात देशव्यापी एल्गार पुकारला कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोदी सरकार चले जावच्या घोषणा देत निदर्शनं करण्यात आली मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे बेरोजगारी त्याचबरोबर अग्निपथ योजना आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेली जीएसटी यामुळे सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालंय याविरोधात राज्यभर काँग्रेसच्या वतीनं आंदोलनं केली जात असून त्यानुसार कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला यावेळी मोदी सरकार चले जावच्या घोषणा देण्यात आल्या घरगुती गॅसच्या दरवाढीमुळं सर्वसामान्यांचं सा बजेट कोलमडलंय महागाई कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत मोदी सरकारनं महागाई आटोक्यात आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं काही प्रमाणात शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीनं नुकसान, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पंच्याहत्तर हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी तसंच या वर्षातील पीक कर्ज माफ करावं आणि फळबागायतदारांना भरीव मदत तात्काळ मिळावी आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या याप्रसंगी मोदी सरकारच्या चुकीच्या कारभाराविरोधात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सर्वसामान्य जनतेचं कंबर्ड या ठिकाणी मोडलेलं आहे आणि श्रीलंकेप्रमाणे या स भारतामध्ये सुद्धा आजार रक्ता या ठिकाणी पसरू शकते आणि त्यामुळं या केंद्र सरकारनं जी जी एस टी कर लावलेले आहेत ते ताबडतोब जीवनावश्यक वस्तूवरील जी एस टी कर ताबडतोब मागे घ्यावेत आणि सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी दिलासा द्यावा या सि सा, या सा याचसाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत खऱ्या अर्थानं जर बघितलं तर केंद्र शासनानं जो जी एस टी लावलेला आहे या जी एस टीमधून शिक्षणसुद्धा व त्यांनी वगळलं नाही अन्नधान्य शिक्षण म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत यांच्यावरतीसुद्धा हा जी एस टी त्यांनी लावलेला आहे आणि हा जी एस टीच्या माध्यमातून गोळा केलेला पैसा हा केंद्र सरकार काय करणार हा खऱ्या अर्थानं विचार करण्यासारखी बाब या ठिकाणी आहे अग्निपथ योजना असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी आज महाराष्ट्रात जर बघितलं तर काही भागामध्ये दुष्काळ म्हणजे पडलेला आहे ओला दुष्काळ आलेला आहे महापूर आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आज आपल्या कोल्हापूरसारख्या ठिकाणी जरी को मा महापूर आला नसला तरी देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना किमान पंच्याहत्तर हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी ही मागणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रामुख्यानं आपण केलेली आहे त्यामुळं केंद्र शासनानं तात्काळ जो जी एस टी या अन्नधान्य असेल शिक्षण असेल याच्यावर लावलेला आहे तो ताबोडतोब त्या ठिकाणी तो त्यांनी बंद करावा यावेळी गुलाबराव घोरपडे सरलाताई पाटील आनंदा करपे दुर्वास कदम अमर समर्थ पूजा आरडे प्रमोद बुलबुले उदय पवार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते